नमस्ते शिक्षक मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यू डायस प्लस या प्रणालीवर आपले विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करायचे सुरुवातीला क्रोमवरती यू डायस प्लस असं टाकायचं आणि त्याला सर्च करायचं सर्च केल्यानंतर आपल्यासमोर असं यू डायस वेबसाईट आहे त्याचा इंटरफेस ओपन होईल आता इंटरफेस ओपन झाल्यानंतर याच्यासमोर आपल्याला काय करायचं आहे उजव्या बाजूमध्ये तीन जे रेषा आहे त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला अशा प्रकारे लॉगू लॉग इन फॉर ऑल मोडूल्स असं दिसेल त्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा चौथ्या क्रमांकाची टॅब आहे त्याच्यामध्ये म्हणत आहे चौथ्या क्रमांकाची टॅब आहे त्याला आपण त्याच्यामध्ये स्टेट निवडायचं आहे महाराष्ट्राचं स्टेट निवडल्यानंतर त्याच्यामध्ये खाली गो बटन आहे त्याला आपण क्लिक करायचं आहे गो बटनाला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला भगव्या रंगाचं दोन हजार चोवीस पंचवीस असे टॅब दिसल त्याला आपण क्लिक करायचं आहे भागव्या रंगाला त्याच्यानंतर खाली येथं क्लोज करायचं आहे आणि यासमोर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन देईल दिसेल आपल्याला प्रकारे सगळं झिरो झिरो दिसतं यामध्ये प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी डाव्या बाजूला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी त्या बघा तिथं त्याला आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रोग्रेशन मोडूल आपल्यासमोर असं चिन्ह येईल आणि त्याच्या खाली गो बटन येईल त्या गो बटनाला आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे बघा प्रोग्रेशन मोड्यूलच्या गो बटनावर क्लिक केल्यानंतर वरती असा एक टॅब दिसल आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपण सिलेक्ट क्लास याला आपण ज्या वर्गाचं प्रमोशन करायचं आहे तो क्लास सिलेक्ट करायचा आहे क्लास सिलेक्ट केल्यानंतर खाली त्या वर्गाची जी आहे तुकडी आपल्याला सिलेक्ट करायची आहे ये तुकडी आणि खाली गो या बटनावरती आपण क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या खाली समोर आपले सगळे त्या वर्गातील सगळे विद्यार्थी आपल्याला दिसतील आता विद्या एका एका एक विद्यार्थ्याचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे सुरुवातीला नाव दिसल स्टुडंटचं आणि त्याच्यासमोर ती आपल्याला पहिली जी टॅब आहे त्याच्यामध्ये प्रमोटेड निवडायचं आहे ड्रॉपबॉक्समधून प्रमोटेड त्याच्यानंतर ता दुसऱ्या टॅबमध्ये आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोरच्या आहेत बरं काही टॅब त्याच्या दुसऱ्या टॅबमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज टाकायचे आहेत म्हणजे त्याला किती टक्के पडलेले आहेत ते आणि तिसऱ्या टॅब मध्ये आपल्याला त्याची किती तर या व्यवस्था आहे किती होत आहे ओपन चौथ्या टॅब मध्ये आपल्या शाळे शिकत असतील पैसे मोठ्या शाळेत तिसरी आपल्याला सेमिंग सेम स्कूल याला आपण स्टेटस क्लिक करायचंय त्याच्यानंतर यामध्ये स्टेटस आपल्याला आहे तिसरी आला याला त्याच्या खाली आपण तुकडी निवडायची अगोदर क्लिक करायचं आपन... आपन... डिटेल अपडेट अशा प्रकारे हा विद्यार्थी आपल्याला पुढच्या वर्गात आपण प्रमोट केलेला आहे पाठवलेला आहे अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यांचा आपल्याला प्रमोशन करून घ्यायचं आहे एक 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 विद्यार्थी जो आहे हा आपण अशा प्रकारे व्यवस्थित पाहून तो आपण प्रमोशन त्याचं करून घ्यायचं आहे वरती टॅब वाचायची खाली ड्रॉप बॉक्स मधून निवडायचं दुसरा विद्यार्थी पहिल्या ह्याला प्रमोट केलं त्याच्यानंतर त्याची टक्केवारी टाकली आणि तिसऱ्या टॅम्पमध्ये मी त्याचे दिन टाकलेले तो तो म्हणजे तो किती दिवस उपस्थित होता गेल्या वर्षी त्याच्यानंतर याच वर्गात शिकत आहे तो याच शाळेत शिकत आहे सॉरी याच शाळेत शिकत आहे पण पुढच्या वर्गात गेलेला आहे स्टडींग इन सेम स्कूल म्हणायचं आहे आणि अशा प्रकारे तो जो आहे तो विद्यार्थी आपण प्रमोशन करू शकतो त्या विद्यार्थ्याचा आता ज्या वेळेस चौथीच्या विद्यार्थ्यांचा आपण प्रमोशन करणार त्यावेळेस तो विद्यार्थी जो आहे तो जर आता प्रमोट झाला आणि पाचवीला गेला पण तो आपल्या शाळेत नाही आहे आता त्यावेळेस ज्यावेळेस आपण ही ड्रॉप बॉक्स म्हणून सिलेक्ट करणार त्यावेळेस स्टडिंग <coughs> इन सेम स्कूल येणार नाही त्यावेळेस येईल लिव्ह विथ टी सीईल असं आस, असा जो ऑप्शन आहे तो आपण त्या ठिकाणी चौथीच्या वर्गासाठी निवडायचा आहे अशा प्रकारे हे आपण प्रमोशन करून घ्यायचा आहे आणि प्रमोशन केल्यानंतर आपल्याला फायनलाइज ही एक स्टेप असते ती फायनलाइज स्टेपला आपण क्लिक करून त्यानंतर आपल्या आप सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन होऊन जाईल पहा या ठिकाणी मी हे तिन्ही विद्यार्थी अशा प्रकारे प्रमोट केलेले आहेत ह्या यत्तेमधले आणि त्याच्या खाली फायनलाइज हे बटन निळं बटन दिसत आहे बघा तुम्हाला निळं बटन जे आहे हे निळ्या बटनावरती आपण क्लिक करायचं आहे माहिती याच्यामध्ये आपण करेक्शन अपडेट या बटनाखाली लाल बटन असतं करेक्शन ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो जर काही चूक झाली तर पहा फायनलाइज बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी माहिती भरलेली आपण विद्यार्थ्यांना प्रमोशन केलेली आणि निळ्या बटनावरती कन्फर्म करायचं आहे बघा झालेली आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ह्या आहेत त्याची पूर्ण झालेली आहे आता ज्यावेळेस आपण फायनल अपडेट करत असतो ना एक एक विद्यार्थी भरून त्याच्या खाली लाल बटन असतं करेक्शन म्हणून त्याच्यात काही चुका जर असल्या तर त्या बटन क्लिक करून आपण परत ते एडिट करू शकतो अशा प्रकारे प्रत्येक इयत्ता जो आहे आहे ती आपल्याला प्रत्येक इयत्ता फायनलाइज करायची आहे आणि सगळा आपली शाळा जी आहे फायनलाईज झाल्यानंतर आता पहा मी या ठिकाणी तिसरीचा वर्ग आधी दुसरीचं प्रमोशन केलं होतं आता तिसरीचा वर्ग घेतला त्याची तुकडी घेतली ते विद्यार्थी खाली आले मग पहिली दुसरी तिसरी mm. चौथी असे चारही वर्गाचे विद्यार्थी जे आहेत आणि ज्या इयत्ता आहेत त्या आपल्याला प्रमोट करायच्या लक्षात ठेवा आपल्या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी आपल्याला प्रमोट करायचे आहेत त्यांचे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायचे आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि यासारखे आणखी अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्राला पाठवायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो